नमस्कार नमस्कार. तुमचं नाव सगळं सांगा. सर कुणास सांग. तुमचं नाव सगळं सांगा. नितेश दिनकर शिंदे. नितेश निलकर दिनकर शिंदे. नितेश दिनकर शिंदे. तुम्ही तुमच्या मामांनी गेल्या वेळेस औषध नेलं आपल्याकडून. तुमच्या मामाचं सगळं नाव सांगा. सुरेश कृष्णा पाटील. सुरेश कृष्णा पाटील. बर बर बर. त्यांना कशाचा त्रास होता. लिव्हरचा त्रास होता. म्हणजे पोटात पाणी व्हायचं. पोटात पाणी व्हायचं आणि त्यांना हरण्याचा पण त्रास आहे. तर हरण्यासाठी मी त्यांना एक औषध सांगितलं होतं. त्यांनी ते अजून केलेलं नाही. आणि लिव्हरच त्यांना आपण औषध दिलं तर पोटात पाणी होऊ नये म्हणून पण औषध दिलं. तर पहिले गेल्या वेळेस आलते तेव्हा त्यांच्या पोटातनं पाणी काढायचे ते बाहेर काढत होते. बाहेर आता आपण एक महिना झाला औषध दिलं. एका महिन्यात आता पाणी काढलं का परत बाहेर. नाही काढलं. नाही काढलं. आता पाणी पोटात नाही. औषध चालू आहे. चालू. रिझल्ट कसा आहे त्यांना औषधाचा. चांगला. चांगला रिझल्ट आहे ना. बरं त्यांचं आता आपण त्यांना फोन लावला होता. त्यांची रेकॉर्डिंग मी ऐकून दाखवू का लोकांना. आता ती आपण फोन केला होता आपण त्यांना. ती जी रेकॉर्डिंग आहे त्यांना आपण मी स्वतः बोललेलो. त्यांची रेकॉर्डिंग मी ऐकून दाखवतो सगळ्यांना. हॅलो. हा नमस्कार. संदीप भगत बोलतोय पिंपळ खुंट्यावरून. गेल्या महिन्यात तुम्ही औषध नेलं आपल्याकडून. आता तुमचा भाचा आला इथं औषध न्यायला. हा बरोबर देतो. बरं तुम्हाला एक महिना झाला तुम्ही औषध खाताय. पोटात पाणी होत होतं आधी. लिव्हर खराब झालेलं आहे तुमचं. आता काय फरक वाटतो का तुम्हाला. फरक वाटतोय. नाही ऐकून घ्यायची. म्हणजे पहिलं पोटात पाणी होत होतं तुम्ही कसं काढायचं बाहेर ते टेस्ट करून बघितलं. नाही टेस्ट करून बघितलं. पण आता पाणी बाहेर काढताय का तुम्ही. नाही नाही काढत नाही. आता बंद झालं ना पाणी काढायचं बाहेर. पाणी काढायचं बाहेर झालंय कारण ते ह्याच्यात ना बेंबीतनं पडतेल चालत आहे ते पाणी. हा बेंबीतनं पाणी येते. पण ते तुम्हाला हरणी आहे ना. मग ते कमी होणार नाही काय. नाही ऐकून घ्यायची. ते हरणी असल्यामुळं तिथं हरण्याचं ती गाठ ती फुटलेली आहे आणि त्यातून पाणी वाहतंय. ते फुटल्यामुळे. हा ती गाठ फुटलेली आहे त्याच्यामुळे ती पाणी होत आहे. पण तुमचं जे पोटात पाणी होत होतं आधी लिव्हर ह्याच्यामुळं. आता ते पहिलं कसं तुमचं पोट फुगलेलं होतं पोटात पाणी होतं. आता तसं आहे का. काय नाही नाही तसं काय नाही. ते आता कमी झालं. हा पूर्ण पोटातलं पाणी कमी झालं. आता पोटातलं पाणी काढायचं बंद झालं ना तुमचं. नाही फक्त एकदा टेस्ट करून बघितलं. हा आता नाही ना पाणी. बर 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 ठीक आहे. मी देतो त्यांच्याकडे औषध त्यांच्यापाशी. त्याला काय फरक पडणार नाही. त्याला मी तुम्हाला एक औषध सांगितलेलं ते केलं का तुम्ही. हरण्यासाठी मी औषध सांगितलं होतं तुम्हाला. नाही ते करून बघतो मी. अजून केलं नाही तुम्ही. करून बघतो ते. हा ते औषध करून बघा आणि मग नंतर मग तुम्हाला फरक पडेल त्याचा. कारण की मी तुम्हाला ते हरण्यासाठी औषध सांगितलं होतं ते काय तुम्ही केलेलं नाही. ते जर केलं असतं तर मग तुम्हाला चांगला त्याचा रिझल्ट येईल. पण ही पोटासाठी जी पोटात जी पाणी होत होतं आधी ते चांगलं कमी झालंय ना. आता पूर्ण बंद झालंय ना. ते काढत नाही तुम्ही आता अजिबात बाहेर. नाही नाही कवाच काढलं नाही. हा फक्त पोटात पाणी असं भरपूर पोट मोठं झालं तुमचं. ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चालतंय 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 ठेव. तर तुम्ही त्यांचं भाचा आहे ना. हो भाचा. बरं 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 ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद. तर मित्रांनो मी लिव्हरसाठी औषध देतो. पोटात पाणी होत असेल त्यांना पण मी औषध देतो. तर माझा पत्ता आहे संदीप रामचंद्र भगत. मुक्काम पोस्ट पिंपळखुंटे तालुका माडा जिल्हा सोलापूर. कुर्डवाडीपासून 12 किलोमीटरवर माझं गाव आहे पिंपळखुंटे. आणि टेमुर्णीपासून 20-22 किलोमीटरवर माझं गाव आहे. म्हणजे दोन्ही शहराच्यामध्ये आंबाड नावाचं गाव आहे. आणि तिथून आतमध्ये 4 किलोमीटर पिंपळखुंटे माझं गाव आहे. तर माझा मोबाईल नंबर आहे 78-88-23-77-38. अजून एकदा सांगतो 78-88-23-77-38. आणि माझं लोकेशन पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर ज्यांना ज्यांना लिव्हरसाठी औषध पाहिजे पोटात पाणी होत असेल त्यांना औषध पाहिजे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.